लाइफ फोर्स फाउंडेशन ऑफ पवई या सामाजिक संस्थेमार्फत मिळालेल्या 15 सायकलींचे विद्या मंदिर मांडा टिटवाळे या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मांडा परिसरातील नवदुर्गेश्वरी नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सदर सायकलींचे वाटप संपन्न. शाळेपासून लांब अंतरावर राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सायकल मिळाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला. तसेच सेवा सहयोग संस्थेमार्फत विद्या मंदिर मांडा टिटवाळे या शाळेला LG कंपनीच्या 10x43 इंच LED TV देण्यात आल्या. नमस्कार, मी आकाश झालटे. ब्ल्यू स्काय स्कूल न्यूजवर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशाला दानशूर व्यक्तींची परंपरा लाभलेली आहे. अगदी पुरातन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत, मग सदर व्यक्ती गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, प्रत्येक व्यक्ती सामाजिक ऋण म्हणून इतरांना मदत करताना दिसत असते. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये काही सेवाभावी संस्थासुद्धा कार्य करीत असतात आणि या सेवाभावी संस्था वेळोवेळी समाजातील वंचित आणि गरीब घटकांना आर्थिक मदतीचा हात देत असतात. कल्याण तालुक्यातील विद्या मंदिर मांडा टिटवाळा या शाळेलाही वेळोवेळी अशाच संस्थांची मदत मिळत असते. लाईफ फोर्स फाउंडेशन पवई या सामाजिक संस्थेमार्फत विद्या मंदिर मांडा टिटवाळा या शाळेत लांब अंतरावरून येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मागील काही महिन्यापूर्वी सायकलींचे वाटप करण्यात आले होते. त्याच श्रृंखलेमध्ये दिनांक 19 जानेवारी रोजी शाळेपासून दूर अंतरावर राहत असणाऱ्या सुमारे 11 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप संपन्न झालेले आहे. लाईफ फोर्स फाउंडेशनचे पदाधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नव्हते, म्हणून त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की स्थानिक पातळीवरील सेवाभावी कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते सदर सायकलींचे वाटप करण्यात यावे. म्हणून मांडा टिटवाळा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सेवाभावी कार्य करणाऱ्या नवदुर्गेश्वरी नवरात्रोत्सव मंडळ या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सदर सायकलींचे वाटप संपन्न झाले. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित विद्या मंदिर मांडा टिटवाळा या विद्यालयात दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी लाईफ फोर्स फाउंडेशन पवई यांच्या सौजन्याने शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या 11 सायकलींच्या वाटपाचा कार्यक्रम मांडा टिटवाळा परिसरातील नवदुर्गेश्वरी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत केतकर साहेब व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या शुभ हस्ते संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री किशोर तळेले सर यांनी तिळगुळ देऊन सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व सौ मंदाकिनी सोनवणे मॅडम यांनी आलेल्या मान्यवर महिलांना कुंकुम तिलक करून त्यांचा यथोचित स्वागत सत्कार केला. आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय या संगीताच्या मधुर ध्वनी लहरींवर दीप प्रज्वलन व अगरबत्ती प्रज्वलन करून विद्येची देवता माता सरस्वतीच्या चरणावर अभिवादन व्यक्त करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षक श्री दीक्षित सरांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री किशोर तळेले सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री विकास पष्टे सर आणि पर्यवेक्षक माननीय श्री सुधीर जोशी सर यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सौ श्वेता मेस्त्री मॅडम, सौ पल्लवी चौधरी मॅडम, सौ अर्चना साठे मॅडम, सौ मंगला भोये मॅडम यांच्या हस्ते महिला मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचेही स्वागत करण्यात आले. गेल्या 22 वर्षापासून मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना नवरात्रीच्या दिवसांमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नवदुर्गेश्वरी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत केतकर साहेब, उपाध्यक्ष माननीय विलास भारती साहेब, कोषाध्यक्ष माननीय सुरेश धरणे साहेब, सचिव माननीय विघ्नहर झाजम साहेब, उपसचिव माननीय दत्तात्रय येवले साहेब, सदस्य कैलाश गुलब साहेब, आरती पोटावे मॅडम, कुणाल केतकर, वैशाली भारती मॅडम, दीपाली येवले मॅडम आणि श्वेता घोलप मॅडम इत्यादी मान्यवर सदर प्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर माननीय तळेले सरांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश सर्वांसमोर स्पष्ट केला. खुदा जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, तसा आजचा प्रकार झालेला आहे. मनामध्ये आमच्या शिक्षकांचं माझं असं होतं, एक थोडक्यात कार्यक्रम करावा. सिंगोणे सर आमचे सामाजिक कार्यकर्ते पण आहेत,
संघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांच्यासमोर मी एक विषय मांडला, लाईफ फोर फाउंडेशन पवई यांच्या टॅगातून सायकली आलेल्या आहेत. मुख्याध्यापक माननीय श्री रडेला सर, पष्टे सर, जोशी सर, तसेच आमच्या मंडळाचे संस्थापक श्री केतकर साहेब, सहसंस्थापक श्री जाधव साहेब, श्री येवले साहेब, सर्व आमचे पदाधिकारी, की लाईफ फोर्स फाउंडेशनच्या वतीने आपल्या शाळेतील 11 विद्यार्थ्यांना सायकलीचे सांस्कृतिक समितीच्या नियोजनातून साकारलेल्या या कार्यक्रमाचे छान सूत्रसंचालन सौ यशश्री पाटील मॅडम यांनी केले. आलेल्या मान्यवरांपैकी माननीय श्री भारती सर व माननीय श्री झाजम सर यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. या मंडळाने 50 विद्यार्थ्यांची शालेय फी देणगी स्वरूपात देऊन शाळेला मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी कुमार किरण अधिकारी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्वांचे आभार उपमुख्याध्यापक माननीय श्री पष्टे सरांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. या संपूर्ण कार्यक्रमाची आठवण श्री झाल्टे सरांनी आपल्या कौशल्याने फोटो रूपात संकलित केली. अशा प्रकारे मुख्याध्यापक तळेले सरांच्या मार्गदर्शनाने रचलेला हा कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला. वृत्त संकलन सौ सायली कुलकर्णी, व्हिडिओ एडिटर सुनीता आहिरे, यासह मी आकाश झाल्टे. धन्यवाद. विद्या मंदिर माना टिटवाळा या शाळेला वेळोवेळी मदतीचा हात देणाऱ्या संस्थांमध्ये दुसरी एक संस्था आहे, सेवा सहयोग संस्था. विज्ञान प्रयोगशाळेत लागणारे सर्व साहित्य आणि इक्विपमेंट यांची मदत सेवा सहयोग संस्थेमार्फत आपल्याला मिळाली होती. त्याच शृंखलेमध्ये एल जी कंपनीच्या 10x43 कलर TV सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून शाळेला देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की आता आपली शाळा पूर्णपणे डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आकाश झाल्टे निर्मित ब्लू स्काय स्कूल न्यूज चॅनल अर्थात आकाश झाल्टे यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.